नमस्कार मुलांनो, ह्या व्हिडिओ मध्ये आपण वस्तूंच्या वजनाची वेट तुलना करायला शिकूया। आज चंपापूर मध्ये वजन उचलण्याची स्पर्धा चालू आहे। सगळ्यात आधी भोलाची पाळी आहे। भोला एक पोते भरून कापूस घेऊन आला आहे। त्याने ते पोते अगदी सहजपणे उचलले। सर्व लोक उत्साहित होऊन टाळ्या वाजवू लागले। आता पुढली पाळी बन्नीची आहे। बन्नी आपल्या घरून एका पिशवीत 20 गाजरे भरून घेऊन आला आहे। बन्नीला आपली पिशवी उचलायला थोडा त्रास नक्कीच झाला, पण शेवटी त्याने ती पिशवी उचललीच। शेवटची पाळी शेरखानची आहे। शेरखान एका गाठोड्यामध्ये काही विटा भरून घेऊन आला आहे। त्याने एकदा प्रयत्न केला, परंतु तो ते गाठोडे उचलू शकला नाही। दुसऱ्यांदा प्रयत्न केल्यावर शेरखानने ते विटांनी भरलेले गाठोडे उचलले। सर्व प्रेक्षक अजून जोरात टाळ्या वाजवू लागले। आता स्पर्धेचे न्यायाधीश बडबोले काका विचार करत आहेत की विजेता शेवटी कोण झाला पाहिजे। मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की ह्या तिघांमध्ये कोणी सर्वात जास्त वजन उचलले? नाही, काही हरकत नाही। या बघूया काका हे कसे माहीत करून घेतात। काकांनी पाहिले की तिन्ही प्रतियोगी वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळ्या पिशव्या आणि पोत्यांमध्ये घेऊन आले आहेत, म्हणून आपण त्यांच्या वजनाची तुलना नाही करू शकत। मग आपण काय करू शकतो? काका अशा प्रकारचा वजन काटा वेइंग स्केल घेऊन आले। मुलांनो, तुम्हाला माहित आहे का की वजन काटा काय असतो? वजन काटा वजन मोजण्याचे असे यंत्र असते ज्यामध्ये दोन प्लेट्स बसवलेल्या असतात। ज्या दोन वस्तूंची तुलना आपल्याला करायची असेल त्या दोन वस्तूंना आपण ह्या प्लेट्समध्ये ठेवायचे असते। ज्या प्लेटवर ठेवलेल्या वस्तूचे वजन जास्त असेल त्या बाजूला वजन काटा जास्त झुकेल। काकांनी आधी भोलाच्या पोत्याला वजन काट्याच्या एका प्लेटमध्ये अशा प्रकारे ठेवले आणि दुसऱ्या प्लेटमध्ये बन्नीची गाजरांची पिशवी ठेवली। मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की कोणाची वस्तू हलकी आहे आणि कोणाची वस्तू जड? तुम्ही पाहिजे असल्यास व्हिडिओ थांबवून ह्याचे उत्तर शोधू शकता। शाब्बास मुलांनो, तुम्ही ह्याचे उत्तर अगदी बरोबर शोधले आहे। वजन काटा बन्नीच्या गाजरांच्या पिशवीकडे झुकला, म्हणून बन्नीच्या गाजरांची पिशवी जड हेवी आहे आणि भोलाचे कापसाचे पोते हलके लाइट आहे। आता सामना शेरखान आणि बन्नी मध्ये होईल। काकांनी आता भोलाच्या पोत्याच्या जागी शेरखानचे विटांचे गाठोडे ठेवून दिले। मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की ह्यामधील कोणती वस्तू जास्त जड आहे? तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे। वजन काटा ह्या वेळी शेरखानच्या विटांनी भरलेल्या गाठोड्याकडे झुकला, म्हणून शेरखानचे विटांनी भरलेले गाठोडे बन्नीच्या गाजरांच्या पिशवीपेक्षा जास्त जड आहे। मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की शेवटी विजेता कोण असेल? कारण
शेरखानचे विटांनी भरलेले गाठोडे बन्नीच्या गाजरांच्या पिशवीपेक्षा जास्त जड आहे आणि बन्नीची गाजरांची पिशवी भोलाच्या कापसाच्या पोत्यापेक्षा जास्त जड आहे. म्हणून शेरखानचे विटांनी भरलेले गाठोडे भोलाच्या कापसाच्या पोत्यापेक्षा पण जड आहे. अशा प्रकारे शेरखान ह्या स्पर्धेचा विजेता आहे. शेवटी काकांनी पण अशा प्रकारे स्पर्धेचा विजेता शोधला. कारण शेरखानचे विटांनी भरलेले गाठोडे सर्वात जड आहे. शेरखान ह्या स्पर्धेचा विजेता आहे. बघा, प्रेक्षकांच्या टाळ्या बंदच होत नाहीयेत आणि शेरखान कसा आनंदाने नाचत आहे. मुलांनो, ह्या व्हिडिओ मध्ये आपण वस्तूंच्या वजनाची तुलना करायला शिकलो.